काँग्रेसचे नेते राहुल गांधी 15 नोव्हेंबरला अकोल्यामध्ये असतील. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण आणि महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अकोल्यामध्ये येणार आहेत. अकोल्यातल्या अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राहुल गांधी यांची प्रचारसभा होईल. 15 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता ही सभा असेल. पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार सभेला उपस्थित राहतील. नुकतीच 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकोल्यात पार पडली होती, त्यामुळे अकोल्यातल्या राहुल गांधींच्या होणाऱ्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलंय आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत हसऱ्या फोटोसह महायुती या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटला अजित पवारांनी रिट्विट केलंय. विजयाच्या दिशेनं अशा आशयाचं ट्विट अजित पवारांनी केलंय. तर केलंय काम भारी आता पुढची तयारी अशा आशयाचं सूचक ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आहे. लोकसभेतल्या पराभवानंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे. दरम्यान या भेटीनंतर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूया. आढेवेढे न घेता अर्जुन खोतकरांचा प्रचार करणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणालेत. पक्षाची शिस्त पाळणारे आहोत असं देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय. रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता आणि त्यानंतर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातले संबंध काहीसे ताणले गेले, त्यामध्ये कटुता निर्माण झाली. पण त्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होणारी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. अर्जुन खोतकर हे उमेदवार आहेत आणि कोणतीही कटुता मनात न ठेवता आम्ही त्यांचा प्रचार करणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय. पक्षाची शिस्त मोडणार नसल्याचंही ते म्हणाले. रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. ज्या काही जुन्या गोष्टी कळत न कळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार, दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काय होईल ते चांगलंच होईल. याच्या आधी तुम्ही सुद्धा एका गळ्यात गळे घातले होते दिल्लीला. तो आता भूतकाळ झाला. भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आहे आमचा. या नवीन संकल्पावर आम्हीच टीका प्रभू नाही जखमी करून आम्ही काही केलं नाही. त्या सर्व तुमच्या गोष्टी आहेत, आम्ही नाही केलं. जखमी त्यांना इथं आलो की सभेला त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं. साहेब प्रचार राहणार आहे का? 100% राहतील. याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे? जिल्ह्यात राज्यात होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.